श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता, तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि डब्याची तयारी झालेली आहे अर्जुनच्या। अर्जुन लास्ट डब्यामध्ये पनीर पराठा बनवते आहे, तर पनीरचं स्टफिंग करून ठेवले, पनीर पण भिजून ठेवले। आता अर्जुन आवरतो त्याचं, आज लवकर स्कूल आहे, मॉर्निंग स्कूल आहे त्याचं। त्याचा डबा वगैरे झाल्यानंतर मला स्कूलमध्ये पण जायचं आहे 8 वाजता। तर माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी आता तयारी करते आहे डब्याची। बाकी काही आवरलेलं नाही माझं, पटकन म्हटलं आधी जे महत्त्वाचं आहे डबा बनवायचा आहे ते आधी काम करून घेते। अर्जुनचा रिझल्ट पण आहे, त्यामुळं 8 वाजता मला बरोबर स्कूलमध्ये जायचं आहे। पटकन आता आवरून घेते, त्याचा डबा बनवते आणि नंतर तुमच्याशी बोलते। तर पनीरचं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे, फक्त कोथिंबीर घालायची आहे। आणि अर्जुनला पनीर पराठा खूप आवडतो, अर्जुनलाच नाही तर आम्हाला दोघांना पण आवडतो खूप। तर पनीर आणलं होतं आणि मी जेव्हा पनीर आणते तेव्हा पनीर पराठा नक्की बनवते। तर इथे स्टफिंग तयार झालेलं आहे आणि आता मी पनीर पराठा करून घेते। आणि याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर खूप छान लागतो हा पराठा, पौष्टिक पण आहे। आणि जर मुलं पनीर आवडीने खात नसतील तर असं आपण पनीर पराठ्यात पनीर घालून मुलांना खायला देऊ शकतो, तूप असेल सॉस बरोबर, खूप छान लागतो हा पराठा। तर इथे मी 2 छोट्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये स्टफिंग भरलेलं आहे। असं केल्यामुळे भरपूर पराठ्याचं स्टफिंग यामध्ये बसतं। तर आपण कसं पुरणाची पोळी बनवतो त्याप्रमाणे देखील आपण स्टफिंग भरू शकतो, पण अशा पद्धतीने जर केलं तर अजिबात बाहेर येत नाही, भरपूर सारण यामध्ये बसतं। त्यामुळे मी अशा पद्धतीने पराठा लाटते। आणि हा पराठा आपल्याला थोडासा जाड लाटायचा आहे, आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडंसं जास्त जाडसं लाटायचं आहे आपल्याला। आणि खरं सांगते खूप छान लागतो हा पराठा। आणि मी स्कूलमधून जाऊन आल्यानंतर मग आमच्या दोघांसाठी नाश्ता बनवणार आहे, कारण की बरोबर 8 मला पोचायचं आहे, 8 ते 8:30 टायमिंग दिलेली आहे। आणि खूप गडबड होणार होती, म्हटलं त्याचं खाऊन तो एकदा गेला डबा घेऊन की मग निवांत आमचं नंतर नाश्ता होईल। तर घरातली काहीच कामं आवरलेली नाही आहेत, फक्त त्याचा डबा। तर अर्जुनच्या डब्यासाठी पण पराठाच देणार आहे मी, आणि त्याला खायला पण पराठाच देणार आहे। आणि आता सकाळची थंडी पडू लागलेली आहे, त्यामुळे मुलांना देखील लवकर उठू वाटत नाही, पण जेव्हा मॉर्निंग स्कूल असतं शनिवारी त्याचवेळी अर्जुनला उठवं लागतं, नाहीतर इतर वेळी त्याचं स्कूल थोडं लेट असतं। त्यामुळे आता थंडीत जरा मुलांना जास्त झोपं असं वाटतं, तरी पण त्याला मी 6:30 उठवलेलं आणि मग तो त्याचं तोपर्यंत मग त्या टायमिंगमध्ये त्याचं आवरू शकतो सगळं, तरी तो स्वतःचं स्वतः सगळं आवरतो, त्याचं काही टेन्शन नसतं मला। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला पनीर पराठा तयार झालेला आहे, आता पटकन डबा भरते। तर माझा आवरलेला आहे, 8 वाजायला आलेले आहेत, आता चालले मी अर्जुनच्या स्कूलमध्ये। तर अर्जुनचे बाबा मला सोडायला येत आहेत। तर आता मी जस्ट पोचली आहे अर्जुनच्या स्कूलच्या बाहेर आणि अर्जुनच्या क्लासरूममध्ये आली आहे। आणि समोर तुम्हाला रिझल्टचा बोर्ड दिसत असेल, हा अर्जुनने लिहिलेला आहे आणि बोर्डवरती तुम्हाला अर्जुनचं नाव देखील दिसत असेल, अर्जुन देसाई। छान असं प्राऊड फील वाटतं, आपली मुलं जेव्हा असं काहीतरी छान मार्क्स मिळवतात
आणि अर्जुन पहिल्यापासून खूप शांत आहे, समजून घेतो सगळ्यांना. लहान मुलं असतील तर त्यांना खूप छान असं सांभाळतो, लहानपणापासूनच तो तसा आहे. खूप शांत आहे, शाय आहे, आणि त्यामुळे तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये पण दिसणार नाही. त्याला नाही आवडत जास्त यायला व्हिडिओमध्ये, तर मी त्याला कोणतंही प्रेशर करत नाही की तू व्हिडिओमध्ये ये. त्याचा मूड असेल तरच मी त्याला व्हिडिओमध्ये घेते, तू शक्यतो फारसा दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आणि खरंच खूप छान प्राऊड फील वाटतं. आणि असेच तू उत्तर प्रगती करत राहा, तुझ्या आयुष्यात खूप छान छान अचीवमेंट तू घे, हेच आम्ही त्याला सांगू इच्छितो. त्याच्या बाबांचं पण असं मत आहे की तो करतो ना तो मनापासून, तर त्याला जास्त आपण पाठी लागायचं नाही की कर कर कर. तो त्याच्या मनाने करतो अभ्यास, त्याचं तो व्यवस्थित सगळं सांभाळून, स्कूल असतं, क्लास सगळं सांभाळून छान अभ्यास करतो. एवढंच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर इथे चालू आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी, आणि आज जेवणामध्ये आहे चिकन. तर आज चिकनचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुकं चिकन, जिरा राईस आणि चपाती असाचा मेनू आहे. तर इथं त्याचीच तयारी चालू आहे. तर इथे मला अर्जुनचे बाबा आणि अर्जुन दोघं पण मदत करत आहेत. तर खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपली मुलं किंवा आपला नवरा आपल्याला किचनमध्ये काम करायला मदत करतात, तर खूपच छान वाटतं. तर खरं सांगायचं तर ज्यावेळी चिकन असेल किंवा काही असेल यांची मला खूप मदत होते. चिकन आणल्यानंतर चिकन धुण्यापासून मॅरिनेट करण्यापर्यंतचं काम हे नेहमी करत असतात. आणि ज्यावेळी पांढरा रस्सा किंवा तांबडा सुकं हे करायचं असतं, त्यावेळी पांढऱ्या रस्स्याचं काम खूप महत्त्वाचं असतं. ते म्हणजे खोबरं खोवून त्याचा मिक्सरला रस काढणं, ह्याला खूप उशीर लागतो. तर ज्या ज्यावेळी आम्ही चिकन वगैरे असतं त्यावेळी पांढरा रस्सा आमच्याकडे असतोच, कारण की आम्हाला तिघांना पण खूप आवडतो. तर यावेळी म्हणजे ज्या ज्यावेळी पांढरा रस्सा असतो त्यावेळी यांच्याकडे ते काम असतं, हे आवडीने करता त्यांना मिक्सरचं काम करायला खूप आवडतं. तर खोबरं हे म्हणजे कट करून ते मिक्सरला फिरवण्याचा रस काढायचं काम ह्यांच्याकडेच असतं नेहमी, आणि ते खूप छान पद्धतीने करून देतात. आणि अशामुळे आपल्या किचनमधलं कामाचं लोड खूप सारा कमी होतं आणि खरंच खूप छान वाटतं. तर मी इकडे मसाल्याची तयारी करत होते आणि यांच्याकडे ते काम होतं, खोबरं कट करून ते मिक्सरला फिरवून त्याचा रस काढायचं. आणि या छोट्या छोट्या गोष्टींची सवय मुलांना पण हवी, की त्यांनी पण आपल्याला थोडंफार किचनमध्ये मदत केली पाहिजे. तर अर्जुन करतो मदत मला, जेव्हा जेवण तयार होतं त्यावेळी डायनिंगवर नेऊन ठेवतो सगळं जेवण, जेवल्यानंतर सगळी ताटं उचलून आत आणून ठेवतो. आणि यात काहीच कमीपणासारखं नाही आहे की मुलींनी सर्व कामं केली पाहिजे, मुलांनी काहीच काम केलं नाही पाहिजे असं काही नको. सगळ्या कामांची सवय मुलांना पण हवी, थोडंफार जेवणातलं पण आलं पाहिजे त्यांना. तर अर्जुन आमचा छान जिरा राईस बनवतो, त्याला खूप आवडतं जिरा राईस बनवायला. तर या गोष्टींची सवय मुलांना पण हवीच, कारण की कधी कुठे बाहेर राहावं लागलं, कधी काय आपल्याला खायला मिळालं नाही, तर स्वतःच स्वतः थोड्याफार गोष्टी तरी करून खाता यायला हव्यात. त्यामुळे या गोष्टींची सवय मुलांना असायलाच हवी. आणि तो त्याचा बेड सगळा स्वच्छ करतो, अंथरूण असेल तर घडी करून ठेवतो. आणि ह्या चांगल्या सवयी आपल्या मुलांना आपणच लावायला हव्या. त्याचबरोबर तो स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करतो, आता तो मोठा आहे त्यामुळे म्हणजे असं काही भीतीचं काम नाही, इस्त्री वगैरे तो व्यवस्थित त्याचं तो करतो. आणि यांचं तरी फुल बिझी रुटीन असतं, खूप साऱ्या मीटिंग्स असतात ऑनलाईन, त्यांचे दौरे असतात, तरी पण जेव्हा जेव्हा ते घरी असतील तर त्यांची खूप सारी मदत होत असते मला. त्यातून ते मला वेळ देण्याचा प्रयत्न करत असतात माझ्यासाठी, थोडाफार किचनमध्ये काहीतरी मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतोच. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे तयार आहे आपलं मस्त झणझणीत कोल्हापुरी सुक्क चिकन. आणि तिथे तुम्ही पाहू शकता खूप छान असं चिकन झालेलं आहे, ग्रेव्ही पण खूप छान झाले. तर चिकन तयार आहे, इथे पांढरा रस्सा पण तयार झालेला आहे, या बाजूला आहे मस्त झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा. आणि आता थंडी चालू झालेली आहे त्यामुळे मस्त गरम गरम रस्सा प्यायला खूप मजा येते. तर पांढरा रस्सा पण तयार आहे, इकडे मधल्या गॅसवर दिसत असेल तुम्हाला. तर मस्त आपला पांढरा रस्सा पिण्यासाठी गरम गरम तयार झालेला आहे. तर पांढऱ्या रस्स्यासाठी लागणारा मसाला मी तयारच पॅकेट आणते, फक्त यामध्ये खोबऱ्याचा रस काढून घातला की मस्त आपला पांढरा रस्सा तयार होतो. तर आता जेवण गरम आहे, तोपर्यंत आम्ही जेवून घेतो, परत भेटू आणखीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.